श्री बुध बृहस्पतीची कहाणी। ऐका बुध बृहस्पतींनो, तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता, त्याला 7 मुलगे आणि 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज मामा भाचे भिक्षेसाठी जात। राजाच्या सुना आमच्या हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस झाले। पुष्कळ दिवस गेल्याच्या नंतर त्यांना दारिद्र्य आलं, सर्वांचे हात रिकामे झाले। मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले। सर्वात धाकटी सून शहाणी होती, तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही। ब्राह्मण विनमुख जातात, ती त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची मोठी चूक आहे, आता आम्ही पूर्वीसारखे होऊ, असा काही उपाय सांगा। ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि दर गुरुवारी जेवण्यासाठी ब्राह्मणाला सांगावे। आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसेल तर दाराच्या मागं 2 बाहुल्या काढाव्या। संपत्ती पाहिजे असेल तर पेटीवर 2 बाहुल्या काढाव्या। धान्य पाहिजे असेल तर कोठीवर 2 बाहुल्या काढाव्या। त्यांची मनोभावे पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात। त्याप्रमाणे धाकटी सून करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवण करत आहे आणि ती चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे। ही गोष्टी तिनं आपल्या जावांना सांगितली, त्यांनी तिची थट्टा केली। इकडे काय चमत्कार झाला, तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगराचा राजा मेला, गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचे नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविली। त्यांच्या गळ्यात माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी तेथील लोकांनी पिटविली। हत्तीनीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली, मंडळींनी त्याला हाकलून दिलं, पुन्हा हत्तीनं फिरविली, पुन्हा त्याच्या गळ्यात माळ घातली, त्याप्रमाणे तीनदा झालं। पुढं त्यालाच राज्याभिषेक केला, नंतर त्यांना आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली। मग राजानं काय केलं, तलावाचं काम सुरू केलं, हजारो मजूर तेथे मेहनत काबाड कष्ट करू लागले। तिथं त्यांची माणसं आली, राजानं आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला। तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची स्वप्नाची हकीकत कळविली, देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली। राजानं ती गोष्ट मनात ठेवली, ब्राह्मण भोजनाचा थाट केला, हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं, तूप वाढ म्हणून सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले, जावांनी ते पाहिलं, त्यांचा सन्मान केला, मुलं बाळं झाली, दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले। जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हा आम्हावर करोत। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।